नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल बांगरे पुनश्च एकदा आपणा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, UGCने नुकताच एक सर्क्युलर समोर आणलेला आहे, तो म्हणजे बघा की कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर इन HEIS. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो की ज्याप्रमाणे आता हा COVID-19 नवीन व्हेरियंट समोर आलेला आहे ओमिक्रॉन, तर यामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्या राहिलेल्या परीक्षा आहेत, म्हणजे विंटर 2021 ज्या परीक्षा आहेत त्या राहिलेल्या आहेत. आणि या अगोदरसुद्धा एक असं सर्क्युलर व्हायरल होत होता की विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या फक्त आणि फक्त ऑफलाईन मोडने होणार होत्या, असा एका सर्क्युलर हा व्हायरल होत होता. तर त्यासाठीच हा एक नवीन सर्क्युलर UGCने समोर आणलेला आहे आणि त्यामध्ये म्हटलं आहे की विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार हे त्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीवर डिपेंड राहणार आहे, की त्या युनिव्हर्सिटीची ज्या काही महाविद्यालयात आहेत आणि त्यांची जी काही सिच्युएशन आहे, तर त्या सिच्युएशनच्या अकॉर्डिंग त्या परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन होऊ शकतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, उदय सामंत जे आपले हायर एज्युकेशन मिनिस्टर आहेत, त्यांनीसुद्धा एक वक्तव्य समोर आणलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की विद्यार्थ्यांच्या ह्या ज्या परीक्षा आहेत त्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही मोडने होऊ शकतात, डिपेंड्स ऑन द सिच्युएशन. ओके, म्हणजे ज्या ठिकाणची जशी सिच्युएशन असेल त्या सिच्युएशनच्या अकॉर्डिंग तुमच्या ह्या ज्या एक्झाम्स आहेत त्या होऊ शकतात. त्यानंतर बघा, त्यांनी एक जे हॉस्टेल्स आहेत आपले, ते हॉस्टेल्स आत्तासुद्धा काय आहेत, होल्डवर ठेवलेले आहेत. म्हणजे बरेचसे जे आपले हॉस्टेल्स आहेत ते ॲज अ क्वारंटाईन म्हणून त्यांनी ठेवलेले होते, तर ते आत्तासुद्धा ओपन झालेले नाही आहेत. म्हणजे यावरून एक गोष्ट नक्की आहे की विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या कशा होणार, फक्त ऑनलाईन मोडनेच होऊ शकतात. कारण हॉस्टेल्स जर बंद आहेत तर विद्यार्थ्यांचा राहायचा, परीक्षा घेण्याचा, हे सर्वच बाबींचा जर आपण विचार केला तर यामध्ये एकच निष्कर्ष समोर येतो की विद्यार्थ्यांच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या कशा होणार, फक्त आणि फक्त ऑनलाईन मोडनेच होऊ शकतात. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या, म्हणजे एक्झामच्या रिलेटेड जी काही नवीन अपडेट असते ती सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल.